कोरोना के बढ़ते संक्रमण को देखते हुए आने वाले त्योहार सादगीपूर्ण तरीके से मनाने का आह्वान जिलाधिकारी अजय गुलाने ने नागरिकों से किया। साथ ही अनेक आयोजनों पर पाबंदी होने की बात कही। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। कोरोना की पार्श्वभूमि पर आने वाले नवरात्र उत्सव, दुर्गा पूजा उत्सव, दशहरा को काफी सादगीपूर्ण से मनाने का निर्देश जिलाधिकारी अजय गुलाने ने दिया। साथ ही नवरात्र के अवसर पर गरबा डांडिया बड़े पैमाने पर लोग खेलते हैं, उस पर भी कोरोना के बढ़ते संक्रमण को देखते हुए रोक लगाई गई है। साथ ही चंद्रपुर जिले के पवित्र दीक्षा भूमि पर 15 व 16 अक्टूबर को धम्म चक्र अनुप्रवर्तन दिन मनाया जाता है, जिसमें लाखों की संख्या में बौद्ध बांधव पावन दीक्षा भूमि पर पहुंचते हैं तथा परम पूजनीय बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबा को वंदन करते हैं। मगर कोरोना के संक्रमण के चलते ये सभी को रद्द कर दिया गया है। तो सुनिए इस संदर्भ में नागरिकों को दिए संदेश में जिलाधिकारी अजय गुलाने ने नागरिकों से क्या आह्वान किया। कोविड-19 मुळे जगभरात जी संसर्गजन्य परिस्थिती उद्भवलेली आहे, त्याचा विचार करता या वर्षीचा नवरात्र उत्सव, दुर्गा पूजा आणि दसरा हे ऑक्टोबर महिन्यामध्ये येऊ घातलेले सण आहे, ते अतिशय साध्या पद्धतीने साजरे करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत। हे सर्व सण घरगुती पद्धतीने आणि अतिशय साध्या पद्धतीने आपल्याला साजरे करायचे आहेत। त्याच अनुषंगाने देवीच्या मूर्तीची सजावट देखील साध्या पद्धतीनेच करायची आहे। सर्व सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांना माझी विनंती आहे की त्यांनी आपल्या दुर्गोत्सव मंडळाबाबत येथील स्थानिक स्वराज्य संस्थेकडून परवानगी घ्यावी, महानगरपालिका असो नगर परिषद असो त्यांची उचित परवानगी घेण्यात यावी। तसेच यावर्षी आपल्याला हा उत्सव साजरा करायचा आहे, यामध्ये देवीची मूर्ती ही जास्तीत जास्त 4 फुटाची असावी, घरामध्ये आपल्याला देवीची स्थापना करायची असल्यास 2 फुटाची मूर्ती असावी, शक्यतो पारंपरिक पद्धतीने मूर्तीऐवजी धातू संगमवर आधी मूर्तीचे पूजन करावे किंवा मूर्ती जी मातीची किंवा शाडूची असेल तर तिचे शक्यतो घरच्या घरीच विसर्जन करावे किंवा आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेने जे कृत्रिम विसर्जन स्थळ उपलब्ध करून दिले असतील तर तेथे या मूर्तींचे विसर्जन करण्यात यावे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी गरबा किंवा दांडिया इत्यादीचे आयोजन आपल्याला करता येणार नाही, कारण की आपल्याला या सणांच्या निमित्ताने होणारी गर्दी टाळायची आहे, त्यामुळे मंडपात देखील आरती किंवा पूजा किंवा इतर काही कार्यक्रमांतर्गत कमीत कमी गर्दी होईल अशी काळजी आपल्याला घ्यायची आहे। देवीचे दर्शन जे आहे हे दर्शन जास्तीत जास्त भक्तांना ऑनलाईन किंवा फेसबुक मार्फत किंवा केबल नेटवर्क मार्फत अशा पद्धतीने घडेल अशी व्यवस्था आपल्याला करायची आहे। देवी स्थापनेचा जो मंडप आहे या मंडपामध्ये पल्स ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर इत्यादी गोष्टी देखील येणाऱ्या भक्तांकरता आपल्याला उपलब्ध करून द्यायच्या आहेत आणि येणाऱ्या भक्तांची वेळोवेळी तपासणी देखील करायची आहे। त्याशिवाय दसरा च्या दिवशी रावण दहनचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम देखील आपल्याला अतिशय साध्या पद्धतीने प्रतिकात्मक स्वरूपाचा असा करायचा आहे। रावण दहनाकरता आवश्यक असलेल्याच व्यक्ती तिथे हजर राहतील, अनावश्यक गर्दी तिथे करता येणार नाही आणि रावण दहनाचा कार्यक्रम देखील आपल्याला ऑनलाईन प्रक्षेपण किंवा इतर कुठल्याही समाज माध्यमातून थेट प्रक्षेपणाची आपल्याला सोय करता येणार आहे। यावर्षी आपल्याला देवीच्या विसर्जनाच्या मिरवणुका काढता येणार नाहीत,
आपल्याला घरच्या घरीच किंवा कृत्रिम कुंड महानगरपालिका नगरपालिकांनी उपलब्ध करून दिलेले आहेत तिथेच देवीचं विसर्जन करायचं आहे। लहान मुलं आणि वृद्ध यांना शक्यतो विसर्जना करता घराबाहेर पडू देऊ नये कारण की त्यांना संसर्ग होण्याचा धोका हा जास्त असतो। आपले चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 16 ऑक्टोबर 1956 रोजी परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूर दीक्षाभूमी येथे लाखो बांधवांना बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली होती। त्याचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी चंद्रपूर यांच्या वतीने चंद्रपूर येथील ऐतिहासिक पवित्र दीक्षाभूमीवर दरवर्षी 15 व 16 ऑक्टोबरला लाखो बौद्ध बांधवांच्या उपस्थितीत धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाचे आयोजन करण्यात येते। तथापि या वर्षीची कोविड-19 ची परिस्थिती लक्षात घेता हा जो कार्यक्रम आहे हा रद्द करण्यात आलेला आहे। तसंच नागपूर येथील दीक्षाभूमी स्मारक समिती यांचा देखील कार्यक्रम त्यांनी यावर्षी रद्द केलेला आहे। माझं सर्व बौद्ध बांधवांना विनम्र आवाहन आहे की त्यांनी 15 व 16 तारखेला चंद्रपूर येथील दीक्षाभूमी येथे येणे टाळावे आणि हा कार्यक्रम देखील आपल्या घरच्या घरीच करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहावी असं माझं आपल्या सर्वांना नम्र आवाहन आहे।